नागपूर जिल्ह्यातील नवीन बिना भाने गाव येथे 23 जुलैला एकाच कुटुंबातील 3 सदस्य पॉझिटिव्ह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णाचा आई, मुलगा आणि नातीचा यात समावेश आहे. एकाच कुटुंबातील 2 निगेटिव्ह आले होते. भानेगाव परिसरात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6 झाली असून भानेगाव परिसर हॉटस्पॉट ठरत आहे. सावनेर तालुक्यात नवीन बिना भानेगाव वार्ड क्रमांक 1 परिसरात 43 वर्षीय जेसीपी चालक, त्याची 10 वर्षीय मुलगी आई पॉझिटिव्ह आढळून आले आहे, तर पत्नी आणि पुत्र निगेटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णाचा परिसर सील करण्यात आला असून रेड झोन घोषित करण्यात आला आहे. भानेगाव परिसरात आतापर्यंत 6 बाधित रुग्ण आढळून आले असून नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. एक दुर्दैवाची बाब आहे की कोरोनाचे सारखे संक्रमण या भानेगावामध्ये होत आहे. त्याच्याबद्दल जनजागृती आमच्यातर्फे आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि सर्व करत असते, पण जो लोकांमध्ये जो अवेअरनेस यायला पाहिजे तो कुठेतरी येत नाहीये. आणि आताच आम्हाला कळलं या ठिकाणी आल्यानंतर की हे जे आता कोरोनाबाधित जे काही पॉझिटिव्ह जे रुग्ण भेटले त्यांनी कुठेतरी आपल्या घरी वास्तू ठेवलं आणि त्या वास्तुकाच्या माध्यमातून कोणीतरी बाधित आला आणि त्यांना झाली असं या निष्कर्षापर्यंत आरोग्य विभाग आलेला आहे. आता आम्ही त्याची सखोल चौकशी करू, पण जो काही कोरोनाबाधित सारखे भानेगावात वाढत आहे ही एक दुर्दैवाची बाब आहे. त्याच्यावर मात करण्यासाठी आम्ही पूर्णसा सक्षम रित्याने थोडं कठोर पावले यानंतर आम्ही उचलणार आहोत आणि आमचे कठोर पावले आपल्या माध्यमातून आम्ही सर्वांना दाखवतो. आम्ही पूर्ण गाव सील करण्याच्या दृष्टिकोनातून आता आम्ही प्रयत्न करत आहोत. हे तर जो हा परिसर तर तो जो काही कंटोनमेंट झोन रेड झोन बनेल तो वेगळं, पण जे बाहेरचे येणारे आहे, बाहेरून येणारे जे काही पाहुणे असतील काही असतील त्याच्यावर कुठेतरी कठोर पावले उचलण्याची आता वेळ आलेली आहे. माहिती तर आता माहिती सगळ्यांनाच माहिती आहे, कारण हे इतकं पसरलेलं आहे कोणाला थांबवू शकत नाही, कोणाला रोखू शकत नाही. त्याच्यामुळे आता केव्हा कोणाकडे काय निघेल ती गॅरंटी कमी राहिलेली आहे. पण आता निघाले त्याला उपाय नाही. त्याच्यावर आता आमचं सरपंच सगळं जी प्रोसिजर आहे ते करेल अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी येऊन आम्ही तर आमच्या पद्धतीने लोकांना जागृत करतो, सांगतो की डिस्टन्स ठेवा, मास्क लावा, गर्दी करू नका. आणि आज आम्ही काल जनता कर्फ्यू पण केला होता की आपल्या इकडे प्लांटच्यामुळे जास्त लोक येतात आहे आणि पेशंट वाढतात आहे, त्याच्यामुळे आपल्या गावाला धोका आहे म्हणून आम्ही सरपंच वगैरे पत्रकार यांनी आम्ही एक सभा घेतली काय साहेब ठाणे पोलीस स्टेशनला. पण लोकांनी आम्हाला म्हणजे मूर्खात काढलं आणि काही लोकांनी तो जनता कर्फ्यू कॅन्सल केला. त्याच्यामुळे आता आम्ही म्हणजे जे उपाय करतो त्याच्यावर लोकांची साथ मिळत नाही आम्हाला, त्यामुळे आम्ही म्हणजे आमच्यात पण काम करायचं जो हे राहते म्हणजे भावना राहते ती आम्ही नर्वस होऊन जातो. विनोद गोडबोले, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर.